असं आम्ही ऍक्टिंग वगैरे करा ॲक्टिंग दादांना जमते ते आम्हाला जमत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना जमते मोदी साहेबांना जमते पण ते आम्हाला जमत आहेत तो जो फोटो आहे तो राईट टायमिंगला जसं okay. राईट टायमिंगला काही राजकीय स्ट्रॅटेजी कराव्या लागतात तसं राईट टायमिंगला काढलेला तो आहे ही जे काही सिस्टम आहे ना तर ह्याच्यात जो बदल व्हायला पाहिजे तो बदल लवकर व्हावा यासाठी मला घाई आहे दादा अर्ध खत खरं बोलले तर अर्ध खोटं बोललेले आहेत एकतर तिकीट दादाने दिलं का हो पण बदललेले दादा बघून थोडासा रागही आला आश्चर्य वाटलं आणि थोडशी नाराजगी तर उलट मी दादे दादांना एवढंच सांगेल की उगाच माझ्या सासरवाडीचं नाव फक्त तुम्ही घेऊ नका त्या राजकीय कुठल्याही निर्णयामध्ये ते कधी तिथं नसतात माझं एकच म्हणणं आहे मला तुम्ही बच्चा म्हणा बाल मित्रमंडळ म्हणा नाहीतर काही म्हणा पण मी युवांचं प्रतिनिधित्व तिथे करतो तुम्ही जेव्हा खालच्या लेवलला जाऊन कुटुंबातल्याच एका व्यक्तीबद्दल आणि नेत्याबद्दल जर तुम्ही बोलत असाल मग त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट राहिला नाही चार जूनला जो निकाल लागेल तो निकाल बघितल्यानंतर जर आमच्या दुसऱ्या अफळीतले नेते आता कार्यकर्ते जर हवेत गेले तर मग अडचणी येऊ शकतील आम्हाला तुम्हाला आता दोन हजार चोवीसलाच जे ज्या 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 लोकांनी कुठेतरी लाचारी पत्कारली आहे नाही तर स्वीकारलेली आहे ते तुम्हाला संपलेले दिसते आता जे काय घडलं ते काय खूप लोकांना आवडलेलं नाही त्यामुळे त्यावेळेस जेव्हा एखादा निर्णय हा नाही तर सर्व मोठे नेते घेतील लोकांना किती आवडेल हे सुद्धा बघावं लागेल आणि त्या लोकात आमच्यासारखे सुद्धा छोटे कार्यकर्ते येतात नमस्ते मी योगेश कुटे लेटसअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारची धामधूम संपलेली आहे आणि चार जून रोजी प्रत्यक्ष निकाल हाती येणार आहेत या सगळ्या धामधुमीमध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या प्रचारसभांमध्ये राजकारणामध्ये गेले काही महिने रोहित पवार हे नाव ऑन द स्क्रीन वृत्तपत्रांमध्ये आपण अनेकांनी पाहिलं वाचलं अनेक विषय त्यांनी उपस्थित केले आणि स्वतंत्रपणे लढून त्यांनी एक बाजू एक त्यांनी भक्कमपणे सांभाळली होती हा सगळा त्यांचा अनुभव काय होता आणि चार जून नंतरचं राजकारण कसं असणार आहे हे देखील अंदाज आपण त्यांच्याशी बोलून घेणार आहोत दादा स्वागत नमस्कार चार जून काय होईल आणि तुमचा अंदाज काय आहे याची अनेकांना उत्सुकता आहे आणि स्पेसिफिक नंतर आपण बारामतीवर बोलूया महायुती पंच बावीसच्या पुढे काय जाईल असं वाटत नाही बावीस ते मॅक्सिमम चोवीस पन्नास पन्नास टक्के होईल सव्वीस महाविकास आघाडी कमीत कमी बरं आणि महायुती बावीस येईल असं वाटतं वाटत त्यात अनेकांना असं वाटतं की बारामतीची जबाबदारी तुम्ही बऱ्यापैकी सांभाळलेली होती बारामतीमध्ये काय होईल आणि किती मतांचं लीड सुपऱ्यात येणार राहू शकत कमीत कमी मला असं वाटतं खरं बोलायचं झालं तर एक लाखाच्या आसपास ऐंशी हजार ते एक लाख हे कमीत कमी लीड असायला पाहिजे बरं कशामुळे तुम्हाला असं वाटतं कारण आम्ही पाहिलेलं आहे सगळे आमदार सगळे माजी आमदार भाजप राष्ट्रवादी काँग्रेस तिकडचे शिवसेना सगळे एकत्र होते नाही जर तुम्ही ताकद म्हणजे पैसा गुंडांचा वापर दडपशाही सत्ता फक्त याच सगळ्या बाजू जर बघितल्या तर नक्कीच अजितदादांच्या पक्षाची बाजू आपल्याला स्ट्रॉंग वाटते पण तुम्ही लोकात गेला लोकांचं म्हणणं जर समजून घेतलं तर सुप्रिया ताईंची बाजू जास्त स्ट्रॉंग वाटते आणि इलेक्शन हे फक्त पैसा आणि याच्यावर लढलं जात नाही सेंटिमेंटवर सुद्धा आणि लोकांच्या मतावर आणि लोकांच्या विचारावर लढलं जातं त्यामुळे लोकांचा विचार जर गृहित धरला लोकात जर तुम्ही गेला जे आम्ही होतो आम्ही स्टेजवर होतोच पण ते वीस टक्के वेळ ऐंशी टक्के आम्ही लोकात होतो लोकांकडनं जो काही रिव्ह्यू घेतला अपडेट घेतला पत्रकारांना शंभर पत्रकारांना फोन घेत केले समजा पोस्ट पोल बघायचं झालं तर त्यातले ऐंशी टक्के लोकं काय म्हणतात त्याच्याचबरोबर लोकांचा आपण पोस्ट पोल घेतला कार्यकर्त्यांशी आपण चर्चा झालं असे काही कार्यकर्ते असतात ते नेहमी नेहमी नकारात्मक असतात नाही हे होणारच नाही अशा लोकांचं सुद्धा समजून घेतलं आणि सगळ्यांशी बोलल्यानंतर आपल्या सीटला कुठेही धोका नाही एवढाच अंदाज तिथं आम्हा सगळ्यांना येतो याच्यामध्ये तुम्ही बारामतीमध्ये स्टार प्रचारक होता तुम्ही भरपूर सभा घेतल्या गावोगावी भेटी दिल्या तर अशी कोणती सभा बारामतीची सभा आपण सेपरेट बोलूया अशी कोणती बारामती व्यतिरिक्त अशी कोणती सभा होती की जिथनं तुम्हाला एकदम ट्रिगर झालं की नाही नाही हे आता आपल्या आवाकेत इलेक्शन आलेली आहे नाही प्रत्येक तालुक्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी होते बरं एकच स्ट्रॅटेजी काय सगळीकडे वापरली असं नव्हतं बरं त्यामुळे असं काय तो एखाद सभा झाली आणि त्याच्यावरून आपल्याला वाटलं की नाही आता तिथं असं सुरुवात सु, झालं की नाही ट्रिगर तुम्हाला मिळालं की नाही वातावरण बदललेलं आहे वातावरण बदलतंय नाही जे काय आता शेवटी कसं आहे लोकांपर्यंत फक्त पोचायचं होतं आणि त्यांना आश्वासित करायचं होतं की उद्या जाऊन जर काही अडचणी त्यांना आल्या आता आम्ही आहोत ओके आणि जिथं कुठं सभा व्हायच्या तिथं फक्त आम्ही आश्वासित केलं आणि आश्वासित केल्यामुळे एक तर रोष होताच बीजेपीच्या विरोधात आणि बीजेपी बरोबर जो कुठला पक्ष गेला त्यांच्या विरोधात आणि तो रोष फक्त पुढे यासाठी येत गेला की आम्ही एक अशॉरिटी दिली की आम्ही आहोत ओके आणि तो विश्वास लोकांचा बसल्यामुळे वातावरण सगळीकडेच बदललं उलट खडक वासल्यामध्ये सुद्धा आपण प्लस राहा अशी परिस्थिती आहे ओके okay. मलिदा गँग हा शब्द कसा सुचला लोक काय म्हणतात लोकांच्या मनामध्ये काय हे जर तुम्हाला कळत असेल तर मग तुम्ही असा एखादा शब्द वापरून जाता बरं आणि मग तिथं जे मधले नेते असतात छोटे नेते असतात ते फक्त स्वतःचा विचार करतात लोकांपर्यंत ते नेत्याला पोचून देत नाहीत तर त्या लोकांचा एक अभ्यास केल्यानंतर ठराविक तालुक्यांमध्ये मलेदा गँग जास्तच फेमस झालं ओके पण त्याच्यामुळे तुम्ही टार्गेट पण झाला आणि तुम्हाला पण असं म्हणजे अजित पवारांकडून पण तुम्ही स्पेसिफिक टार्गेट झाला की एक तो, तो फोटोचा उल्लेख केला की के एका सभे बारामतीच्या सभेमध्ये तुम्ही शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई आणि युगेंद्र एका व्यासपीठावर एका ठिकाणी आहात आणि म्हणजे फोटो ऑपॉर्च्युनिटी तुम्ही काहीतरी साधली नाही आता काय नक्की फोटो ऑपॉर्च्युनिटी एका बाजूला तुम्ही मलिदा गँगबद्दल बद्दल मला विचारलं लगेचच तुम्ही म्हणाला की त्यासाठी तुम्हाला टार्गेट पण केलं आता मलिदा गँग या विषयासाठी मला कोणी टार्गेट केला असं मला वाटत नाही पण आता कसं आहे की मलिदा गँग नाही तर लाभार्थी हा जो मुद्दा आम्ही आणला त्याला जो लोकांकडनं प्रतिसाद मिळाला तो असाच मिळत नाही प्रतिसाद लोकांच्या मनामध्ये काहीतरी होतं म्हणून तो प्रतिसाद मिळाला राहिला प्रश्न तो फोटोचा आता साहेब तिथं होते स्टेजवर जागा नव्हती माझं भाषण झालं होतं युगेंद्रचं झालं होतं युगेंद्र इथं बसला होता कुठं बसायचं चला साहेबांच्या इथं बसू आणि तो फोटो योगायोगाने निघाला त्यामुळे त्यात काय असं आम्ही ऍक्टिंग वगैरे केलं काय ऍक्टिंग दादांना जमते ते आम्हाला जमत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना जमते मोदी साहेबांना जमते पण ते आम्हाला जमत नाही त्यामुळे तो जो फोटो आहे तो राईट टायमिंगला जसं okay. राईट टायमिंगला काही राजकीय स्ट्रॅटेजी कराव्या लागतात तसं okay. राईट टायमिंगला काढलेला तो फोटोग्राफ आहे ओके देवेंद्र फडणवीस यांचं नाव तुम्ही घेतलं आणि ते तुम्हाला घाईत मॅन इन हरी असं म्हणतात की तुम्हाला घाई झालेली आहे राज्यात नेतृत्व करायची राज्याचं नेतृत्व करायची तर खरंच तुम्ही आहात एका अर्थाने अर्था एक हो, ते खरं एका अर्थाने खोटं बरं एक मॅन इन हरी जर ते म्हणले असेल तर हो कशासाठी मला घाई लागलेली आहे की ज्या काही पॉलिसीज आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत ज्या यायला पाहिजे त्याच्यामध्ये खूप एकतर येतात त्याच्यामध्ये बदल पाहिजे आणि ज्या यायला पाहिजे त्या लवकर आल्या पाहिलं असं माझ्यासारख्याला वाटतं राजकारण जे महाराष्ट्राचं अतिशय खालच्या लेवलला गेलेलं आहे माझा असं वाटतं की मला घाई आहे परत जुन्या लेवलला ते गेलं बाहेर आज जी काही आपली सिस्टम आहे जसं पुण्यामध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये जी व्यक्ती चालवत होती तिथं जबाबदार आहे दुर्दैवी घटना ती होती पण त्याला सिस्टमसुद्धा जबाबदार आहे आज रेव्हेन्यू ऑफिसमध्ये तुम्ही गेला सामान्य लोकांची कामं वेळेवर होत नाही त्याला सिस्टम जबाबदार आहे आज दाखले वेळेवर मिळत नाही जातीचे असू ते कुठले त्याला सिस्टम जबाबदार आहे तर आज ही जी काय सिस्टम आहे ना तर ह्याच्यात जो बदल व्हायला पाहिजे तो बदल लवकर व्हावा यासाठी मला घाई आहे तर मी एका बा एका अर्थाने ते बरोबर बोलले पण लीडर बनण्याची मला घाई नाही लीडर स्वतः तुम्ही कधी बनत नसता लोकं तुम्हाला बनवत असतात ओके okay. पण ही जर लोकसभा निवडणूक पाहिली तर तुमच्या नेतृत्वाची कसोटी लागली असं सर्व जर म्हणतात कारण तुम्ही का ती बारामती जाऊ तरी काय फ्रंटवर राहून तुम्ही बऱ्यापैकी सांभाळली तर याच्यामध्ये तुम्ही जो थेट पंगा घेतला जो अनेकांना असं वाटतं की जो जयंत पाटलांनी पण नाही घेतला इतर नेत्यांनी पण नाही घेतला तुम्ही नेत्यांची नावं घेऊन आजी दादांचं नाव घेऊन तुम्ही तो हल्ला करत होता तर ते हल्ला तुम्ही करावा असं म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी होती फक्त तुम्हीच बोलायचं आणि इतर नेत्यांनी शांत बसायचं पक्षामधली मग त्याचा अर्थ असा आहे का की कार्यकर्त्यांनी फक्त लढायचं आणि नेत्यांनी सोयीचं राजकारण करायचं बरं हे मला आवडत नाही माझं मत आहे की सोयीचं राजकारण करण्याचे दिवस संपले तुम्हाला ठाम भूमिका तिथं घ्यावी लागते आणि ती भूमिका मी घेतली त्यामुळे युवानचा प्रतिसाद तिथं मला मिळाला कार्यकर्त्यांना एक बळ मिळालं की त्यांना माहीत होतं मनामध्ये एका मना हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये की दादांनी घेतला निर्णय चुकलाय आणि भाजपली त्यांना भाग पाडलं आणि भाजपसुद्धा याला तेवढं जबाबदार आहे आणि सामान्य लोकांच्या विरोधात ज्या काही पॉलिसी सरकारच्या होत्या त्याच्याबद्दल सुद्धा रोष होता पण मग कार्यकर्त्यांच्या मनात होतं की दादा चुकले आहेत नाही तर भाजप चुकले आहेत पण मग पुढाकार घ्यायचा का नाही घ्यायचा कारण शेवटी कुठं ना कुठेतरी चर्चा अशी होती कारण का कुठेही राजकीय दृष्टिकोन टोक रा वाजलं त्याच्या मागे पवार साहेब असं लोकांना वाटतं मग ही स्ट्रॅटेजी आहे का असं काही लोकांच्या मनामध्ये जी कुठली शंका होती ती तेव्हा गेली जेव्हा मी अग्रेसिव्हली तिथं बोलायला लागलो नंतर साहेब सुद्धा बोलले ताई बोलल्या पण कोणातरी तरी सुरुवात करावी लागेल सोयीचं राजकारण मिळमिळ भूमिका घेणं मवाळ भूमिका घेणं हे काय लोकांना पटतं असं मला वाटत नाही ओके एका वाक्याचा अर्थ मात्र अनेकांना अजून कळत नाही की पवार कुटुंबामध्ये राजकीय फूट आहे राजकीय विरोध आहे एक राजकीय तुंबरी देखील आहे पण कुटुंबात मात्र फूट पडलेली नाही या वाक्याचे विरोधाभासात मग असं वाटत नाही का तुम्हाला नाही मला पण ते वाक्य कळत नाही आणि मला ते योग्यही वाटत नाही जर विचार, विचारामध्ये भिन्नता असेल हो राजकीय दृष्टिकोन नाही तर काही असो तर भिन्नता आहे विषय संपला त्यामुळे दोन्ही बाजू असू शकत नाहीत एकच बाजू असेल फुट तरी असेल असं मला वाटतं किंवा कुटुंब एकतरी असेल नाही माझं एकच मत आहे की राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही जेव्हा खालच्या लेवलला जाऊन कुटुंबातल्याच एका व्यक्तीबद्दल आणि नेत्याबद्दल जर तुम्ही बोलत असाल मग त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट राहिला नाही मग घरात वेगळं आणि बाहेर वेगळं असं असेल ही दुतप्पी भूमिका ही कुटुंबातही चालत नाही राजकारणात सुद्धा चालत नाही त्यामुळे आता ते स्टेटमेंट कुणी वापरलं कसं वापरलं आमच्याकडच्या पण एखाद्या व्यक्तीने वापरलं असेल तरी मी एवढंच बोलेल की सेटमेंट योग्य नाही ओके तुमच्या जेव्हा कारखान्यावर छापे पडले तुम्हाला अनेक कारवायांना सामोरं जावं लागलं तेव्हा तुम्ही म्हणाला होता की त्या जे याच्यामागे मागे कोणी आहे त्या व्यक्तीचं नाव मी योग्य वेळी जाहीर करेन तर ती वेळ आलेली आहे चार जून नंतर सांगतो चार जून नंतर तुम्ही लोकांना अंदाज आलाय अंदाज आलाय कोण आहे त्याच्या पाठीमागे हां त्याच्या मागे एकतर आजच सांगायचं झालं तर मग नक्कीच अजितदादा नाही तर त्यांच्या परिवारातलं कोणीतरी आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ओके तुम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेबद्दलचा रोष म्हणूनच ती कारवाई झाली शरण नाही गेलो झुकलो नाही त्यांचं ऐकलं नाही कच्छा आहे लहान आहे लहानाला ऐकायचंच असतं भूमिका घ्यायची नसते असं ज्या ज्या नेत्याला वाटलं त्यांना वाईट वाटलं मी साहेबांबरोबर राहिल्यामुळे आणि मग ती गोष्ट म्हणजे मी भूमिका घेतली हे लोकांना त्या लोकांना पटलं नाही कारण त्यांनी चुकीची भूमिका घेतली आणि कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल रोहितने योग्य भूमिका घेतली पण माझं ऐकलं नाही नाही तर आमचं ऐकलं नाही नाही तर उद्या जाऊन त्याच्यावर कारवाई हो हु, होईल हे त्याला माहिती असताना सुद्धा त्यांनी एक धाडस दाखवलं ला। हे कदाचित बी जे पीच्या मोठ्या नेत्यांना आवडलं नसावं पण त्याच तुम्हाला जिल्हा परिषदला मदत केली त्यांना उमेदवारी साहेब देतो तर ते तुम्हाला उमेदवारी द्यायला लावली तुम्ही हडपसर मतदारसंघ मागत होतो त्यांनी सल्ला दिला की तू कर्ज जाम खेळला जागदान पत्रकार म्हणून दादा जे बोलले तोच प्रश्न म्हणून मला बोललेलो आहे दादा अर्ध खरं खर बोलले तर अर्ध खोटं बोललेले आहेत एक तर तिकीट दादाने दिलं का हो या महाराष्ट्रामध्ये महत्वपूर्ण तिकीट देण्याची जबाबदारी प्रेमाने विश्वासाने पवार साहेबांनी अजितदादांना दिली होती ती जबाबदारी अजित दिली असेल तर शेवटी तिकीट तेच देणार मला जे त्यांनी दिलं साहेबांची भूमिका होती की डायरेक्ट आमदारकी नाही तर खासदारकीचा विचार का नको करायला तर माझं मत व्यक्तिगत होतं की नाही आपण स्टेप बाय स्टेप जाऊ जिल्हा परिषदपासून सुरुवात करू हे माझं मत होतं जे सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून तर तिकीट त्या पार्टीचं तिथं मला मिळालं हडपसर हा विषय नव्हताच मध्ये मी राहतो माझी सासरवाडी हळपसरची आहे हे कितीही असलं तरी मला जिथून लढायचं होतं त्याची थे, तयारी मी दोन वर्षापासूनच केली होती आणि तसं पद्धतीचं काम तिथं माझं सुरू होतं त्यामुळे हडपसर हा विषय येतच नव्हता उलट मी दादे दादांना एवढंच सांगेल की उगाचंच माझ्या सासरवाडीचं नाव फक्त तुम्ही घेऊ नका त्या राजकीय कुठल्याही निर्णयामध्ये ते कधी तिथं नसतात ओके आणखी एक जो प्रश्न तुम्हाला सर्वजण विचारतात की तुम्ही मतदानाच्या जो तेरा मेला मतदान झालं बारामतीमध्ये अनेक तुम्ही व्हिडिओज तुम्ही ट्विटर टाकत होता पैसे वाटतानाचे इतर काही गोष्टी करत होता अनेकांना सांगलो रोहित पवारांनी ही यंत्रणा कशी उभारली हो काही त्यांनी खोपे एजन्सी कोणी कोणती कुण हायर केली की काय नक्की कशापर्यंत तुम्ही ते मिळवलं माझ्याकडे प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते होते बरं ज्यांना पैसे वाटणं आवडत नव्हतं ज्यांना गुंडांचा वापर करणं आवडत नव्हतं एखाद्या यंत्रणेचा वापर जसं सी बँक जे सामान्य लोकांना पाचला बंद असते पण मग मतदानाच्या एक दिवस आधी ती एक एक दोन दोन वाजेपर्यंत चालू राहते त्यामुळे माझ्याकडे जे कार्यकर्ते होते जे निष्ठावंत होते त्यांना या गोष्टी आवडत नव्हत्या आणि त्यांना माहिती होतं की मला त्या गोष्टी आवडत नाहीत त्यामुळे त्यांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यांनी मला पाठवले आणि मी सोशल मीडियावर टाकल्या टाकले पण या लेवलपर्यंत तुम्हाला राजकारण खेळावं लागेल किंवा या लेवलपर्यंत निवडणूक जाऊ शकेल याचा अंदाज होता राजकारण त्या त्या वेळेस योग्य निर्णय घेणं म्हणून त्याला आपण राजकारण म्हणावं लागेल जे त्यावेळेस योग्य होतं ते मी केलं आणि चुका त्यांनी केल्यात ना आम्ही केले असतील त्यांना पण संधी होती म्हणजे समजा समजा फॅमिली असं एकत्र तुम्ही काम केलेलं होतं त्या बाजूने इतक्या पर्यंत जाऊन विरोधामध्ये जाऊन तुम्हाला खिंडीत पकड त्यावेळेस जेव्हा आम्ही एकत्रित होतो तेव्हा पैशाचा वापर केला गेला नव्हता गुंडांचा वापर केला गेला नव्हता अशा पद्धतीने पीडीसीसीचा वापर नाही तर दुसऱ्या कुठल्या बँकेचा नाही तर जे कुठल्या संस्था त्याचा वापर केला गेला नव्हता जे काही कामगार कॉपरेटिव्हचे सुद्धा तिथं प्रचारासाठी होती शिक्षण संस्था जी आहे पुणे शिक्षण मंडळ त्याचे लोक तिथं प्रचारासाठी कधी येत नव्हते आणि मग ह्या गोष्टी आत्ता जर जा झाल्या असतील तर त्या नवीनच आहेत ना आणि त्या मला आवडत नाही त्या मी सोशल मीडियावर टाकल्या टाकल्या तुम्हाला राग सर्वाधिक केव्हा आला ज्या तीन घटना मी सांगतो की त्यापैकी सर्वाधिक एक मंगलदास बांधल्यांचं यांचं कनेरीमधलं भाषण जे पवारांविषयी तुम्ही म्हटलं की मी जर तिथे असतो तर त्यांच्या कानाखाली वाजवली असती दुसरं एक तावरे नावाचा कार्यकर्ता ते माठ वगैरे फोडण्याचा काहीतरी ड्रामा करत होता आणि तिसरं तुम्ही जेव्हा आश्रू तुम्हाला त्या शेवटच्या सभेमध्ये बारामतीच्या अनावर झाले त्याच्यानंतर खिल्ली अजितदादांनी उडवली तर तीनपैकी तुम्हाला सर्वाधिक राग केव्हा आला तिन्ही वेळेस राग आला पण त्या घटनेमुळे नाही आला बदललेले दादा शांत बसले या विषयावरनं मला तो राग आला त्यांनी माझं नाटक केलं नाही तर जे काही इमिटेट केलं तो विषय सोडून द्या पण दोन्ही विषयाच्या बाबतीत ते शांत राहिले खाली बघून हसले हे जे बदललेले दादा आहेत ते बघून जरा राग जास्त आला ते जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं काही महत्त्व नाही ना राजकारणात नाही ना कशात नाही पण बदललेले दादा बघून थोडासा रागही आला आश्चर्य वाटलं आणि थोडीशी नाराजगी होते इंदापूरमध्ये जेव्हा तुम्ही गेला होता तेव्हा भर्रे यांनी ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना दंबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तिथं पण सगळं तुमचे तुमचे काही कर्मचारी म्हणे तिथे होते तुमच्या त्यांना मी सांगत होतो की माझ्या गावामध्ये येऊ नका असं भर्रेंचा दावा होता तर इंदापूरमधलं नक्की नाटक काय होतं याच्यानंतर तुम्ही शोध घेतला काय झालं नक्की आणि जे आम्ही सांगितलं तेच घडलं होतं एकतर अजितदादांच्या विचारावर चालणारे जे कुठले कारखानेत त्या कारखान्याचे पाच सहा हजार लोक हे इथले मतदार नसताना सुद्धा प्रचार करत होते त्याचा आम्ही विरोध नाही केला करायचा तर करू कारण शेवटी त्यांचा पगाराचा विषय होता आणि त्यांना जे काही दिवसाला मानधन दिलं जात होतं तो त्याचा विषय आहे माझा जो कर्मचारी तिथे बूथवर बसला होता माझ्या कंपनीत काम करण्या अगोदर त्याचा जन्म झाला तो त्याच गावात झाला त्याचे आई वडील तिथलेच आहेत लहानाचा मोठा तिथंच झाला तो भारताचा नागरिकसुद्धा आहे आणि एक कार्यकर्तासुद्धा आहे सुट्टी घेऊन तो तिथं होता त्यामुळे तिथं जो इन्सिडंट झाला तो एका कार्यकर्त्या आणि नागरिकाच्या समोर झाला तो बंड्यांच्या दुर्दैवाने रेकॉर्ड झाला तो सोशल मीडियावर आला आणि तो स्प्रेड झाला आता ह्याच्यामध्ये माझा कामगार आहे का माझा नातेवाईक आहे का कुठला दुसरा नागरिक नाही तर कार्यकर्ता आहे हे महत्त्वाचं नाही पण ज्या पद्धतीने भरणे बोलत होते शिव्या देत होते आई बहिणीवर बोलत होते ह्या सगळ्या गोष्टी लोकांना खटकल्या आणि त्याच्यावर तो विषय okay. झाला ओके आणि भरणेचं नाव मी यासाठी घेतलं की पवारसाहेबांनी पण इंदापूरच्या सभेमध्ये भरणेंना इशारा दिलेला होता की भरणे इतके खरोखरच बदललेले होते की की काळात त्यांनी पूर्णपणे एक वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं की तुम्ही पण आत्ता नाव घेतलं त्या साहेबांनी पण सभेमध्ये नाव घेतलं नक्की भरणे एवढे आक्रमक झाले होते का तुमच्या विरोधात त्यांना अस्तित्वाची लढाई होती त्यांना मला वाटत नाही खूप काय दादांचं पडलं होतं नाही तर ते त्यांच्या पक्षाचं पडलं होतं पण जर इंदापूर तिथं सुप्रिया प्लस गेलं तर उद्या जाऊन राजकीय दृष्टिकोनातून त्यांना अडचणी वाढू शकतील असं कुठंतरी वाटत असल्यामुळे ते जरा आक्रमक तिथं झाले त्यामुळे ते नेत्यासाठी आक्रमक झाले नव्हते स्वतःच्या अस्तित्वासाठी आक्रमक झाले होते असं मला वाटतं ओके okay. आजी दादांची जी सगळी भाषणं गाजली या निवडणुकीमध्ये शिरूरमध्ये गेले अशोक पवारांना आमदार होतो की नाही असा अशा प्रकारचा दम दिला इतर ठिकाणी पण तसा दम दिला तुमच्या मतदारसंघात जवळपास तशीच भाषा वापरली तर कर्जतमधली तुमची लढाई दोन हजार एकोणीसची अवघडल असं वाटतं दादांच्या इशारा तुम्ही कसं म्हणू शकता ती गाजली उलट दादानी अशी भाषण केल्यामुळे गाजली किंवा वाद वीस वाद पंचवीस हजाराचं मतदान त्या त्या मतदारसंघामध्ये नक्कीच त्या उमेदवाराला वाढलं असेल आता ठीक आहे त्यांनी मला चॅलेंज करू नाही तर कोणालाही चॅलेंज करू शेवटी निर्णय लोक घेत असतात माझ्या इलेक्शनच्या वेळेस ज्याला कोणाला यायचं आहे मोदी साहेबांना असू द्या शहासाहेबांना असू द्या दादा असू द्या नाही तर फडणवीस साहेब असू द्या तर कोणालाही ज्याला यायचं त्यांनी यावं मला काहीच काय करायचं नाही लोक योग्य असा निर्णय घेतील असं मला वाटतं साहेबांच्या भरपूर जवळपास पन्नास सभा या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या याच्यात झाल्या तर तुम्ही त्यांच्यावर किती सभांना होता आणि तिथला लोकांचा रिस्पॉन्स कसा तुम्हाला जाणवला तिथं पाहिजे तिथं मी तिथं होतो जिथं आक्रमक बोलायचं होतं तिथं मी जायचो उगाच टी व्ही समोर येण्यासाठी नाही तर बाबा सभेला जायचं लोकांनी बघावं यासाठी मी काय फिरत नव्हतो जिथं जायचं होतं तिथं गेलो तिथं आक्रमक बोलायचं होतं तिथं बोललो आणि जिथं असं वाटलं की नाही बाकी पण वक्ते आक्रमक बोलू शकतात तिथं मी गेलो नव्हतो तिथं मग मी एंड बघत होतो तर मी प्रसिद्धीसाठी फिरत नव्हतो जिथं जायला पाहिजे तिथं जात होतो पण त्या सभांमधला प्रतिसाद तुमार लोक स्वतःहून लोकांचा एक तर प्रतिसाद ज्या पद्धतीने ते द्यायचे ओरडायचे स्वतः खर्च करून यायचे आणि कुठेही सातशे आठशे हजार रुपये देऊन आम्ही लोक आणली नव्हते नाही तर अशी कुणी उड्या मारत नाहीत आता शेवटची बारामतीची सभा जी झाली महिला सुद्धा खुर्चीवर उभा राहून तिथं डान्स करत होते म्हणजे तिथं जे गाणं होतं साहेबांवरचं आणि पोवाडा होता त्याला प्रतिसाद लोक स्वतःहून तिथं देतो चाळीस पन्नास हजार लोक तिथं नुसती उभी होते त्याच्यावरूनच कुठं ते समजतं की एक एनर्जी आहे आणि लोक जेव्हा अशा स्वतःहून जेव्हा इन्वॉल्व्ह होतात तेव्हा एकच संदेश जातो की हे इलेक्शन सामान्य लोकांनी हातात घेतलं हातात घेतलेला आहे बिलकुल तुमचं ने आणि अनेक नेत्यांच्या निमित्तानं भरपूर इंट्रॅक्शन झालं म्हणजे उद्धव ठाकरे असेल संजय राऊत काँग्रेसच्या नेत्यांशी झाला असेल तर एकूण महाराष्ट्राचा मूळ तुम्ही आधी म्हटलं तर ते बरोबर आहे मी तुमचे ट्वेंटी फोर प्लस तुम्ही सांगितलं पण एकूण महाराष्ट्राचा मूळ हा जो आहे विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकून राहील तुमच्या अंदाजानुसारचा मूड चार जूनला जो निकाल लागेल तो निकाल बघितल्यानंतर जर आमच्या दुसऱ्या फळीतले नेते, नेते, नेते कार्यकर्ते जर हवेत गेले तर मग अडचणी येऊ शकतील आम्हाला जर ते जमिनीवर हो राहिले ज्यांनी निष्ठावंत म्हणून काम केलं प्रामाणिकपणे काम केलं त्यांना जर आपण चार जून नंतर विसरलो तर अडचणी आमच्या वाढू शकतील वाढू शकतील ओके पण हा जो विधानसभा निवडणुकीची तयारी आहे अनेक आता साहेबांनी पण सांगितलं की आम्ही फक्त दहा जागांवर लोकसभेसाठी लढलो आम्ही विधानसभेला जास्त जागावर वाटा दावा सांगू किंवा वाटा मागू तर खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस आता जी आहे तो कितपत जागा तुम्हाला हव्या आहेत किंवा काय त्याचा काय अंदाज अभ्यास तुम्ही नाही पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस आणि त्यांचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मला एक गोष्टीचा विश्वास आहे आपण योग्य अशी स्ट्रॅटेजी खेळलो तर सत्ता नक्कीच महाविकास आघाडीची येणार म्हणजे येणार ओके ये आणि त्याच्यामध्ये ठीक आहे आता दहा जागा आम्ही घेतल्या असतील शिवसेनेला सगळ्यात जास्त दिल्या उद्धव ठाकरे साहेबांना आणि नंतर काँग्रेस असेल ओके तरी सुद्धा येत्या काळामध्ये विधानसभेमध्ये बऱ्याच जास्त सीटवर आपण क्लेम करू शकतो असं मला तरी वाटतं तुमचा जो दोन हजार चोवीस साल मतदारसंघ राहील तो बारामती राहील की कर्ज जामखेडच राहील नाही मी बारामतीमध्ये जेव्हा सुप्रिया त्यांच्या प्रचारासाठी गेलो स्वतःहून भाषणात सांगत होतो मी बारामतीतून उभं राहणार नाही एक तर कर्ज जामखेडच्या सर्व नागरिकांनी मतदारांनी माझ्या खूप प्रेम केलं मला तिथं निवडून दिलं कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सगळे जबाबदारी नक्कीच घेतील असा माझ्यासारख्याला विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्याच्याच मी मी सांगितलं okay. मी कर्ज सोडू शकत नाही ओके मी एवढं ओपन एंड बोललेलो आहे बारामतीत कुठेही मला उभं राहण्याची इच्छा नाही बारामती चेहरा तुम्ही शोधून ठेवला पक्षाचा साहेब योग्य असा निर्णय घेतील पॉरो कुटुंबातलाच असेल तो ते येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल ओके आत्ता जो दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिन होणार आहे तर त्यानिमित्त सुनील तटकर यांनी आजच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की दहा जूनला पक्षामध्ये आमच्याच पाहिजे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षामध्ये भरपूर प्रवेश होणार आहेत आणि आणखीन एक मोठा धक्का आम्ही पवार गटाला देणार आहोत तर तुम्हाला त्यात तथ्य वाटतं चार जून तर येऊ द्यानंतर बघू चार जून तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे महत्वाचं नाही त्यांना जर शून्यच जागा मिळणार असतील बरं आणि त्यांनाच उद्या जाऊन जा भाजपच्या चिन्हावर जर लढायची वेळ येणार असेल तर लोक का त्यांच्याकडे जातील ओके आणखीन एक प्रश्न आहे की या सगळ्याच्यामध्ये तुमच्यावर जी समजा जर टीका करायची झाली तर तो एक शब्द वापरला जातो बालमित्र मित्रमंडळाच्या अध्यक्ष तर काय म्हणजे त्यांना बालमित्र मंडळ असं तुम्हाला का माना वाटतं म्हणजे मी बच्चा आहे मी लहान आहे आणि कसं आहे राजकारणामध्ये एक परसेप्शन आहे बरं की कार्यकर्ता हा नेहमी तरुण असतो नेते हे नेहमी वयस्कर असतात आणि या परसेप्शनचे नाही तर या अशा पद्धतीचे ज्या ज्या लोकांना सवय झालेली आहे त्यांना युवा एखादा पुढे येत असेल नाही तर योग्य अशी भूमिका घेत असेल तर ती पटत नाही बरं माझं एकच म्हणणं आहे मला तुम्ही बच्चा म्हणा मंडळ म्हणा नाही तर काही म्हणा पण मी युवांचं प्रतिनिधित्व तिथं करतो आणि येत्या काळामध्ये युवाच ठरवणार आहेत कोण आमदार बनायचं कोणाला बनवायचं कोणाला ना नाही बनवायचं त्यामुळे हे जे कोणी आहेत जे कुणी असतील त्यांना उद्या जाऊन कदाचित एम एल सी पाहिजे असतील नेत्याला खुश करायचं असेल टी व्हीवर येऊन नेते कदाचित खुश होतील पण आम्ही जे करतोय ते लोकांना विश्वासात घेतोय आणि आम्हाला लोकांना विश्वासात कसं घ्यायचं हे तिथं माहिती आहे त्यामुळे ते जे काय बोलतात त्याकडे आम्ही खूप लक्ष देत नाही आम्ही लहान आहे तर लहान आहे बच्चा आहे तर बच्चा आहे चार जूनला कळल बच्चा कोण आणि काय कोण नगर जिल्ह्यातला सुजय विखेवर निलेश लेंके हा सामना पण बऱ्यापैकी गाजला तर तुमचा काय नगरमधला अंदाज काय सांगतो तुमच्या मतदारसंघात चित्र काय असेल कमीत कमी निलेशराव हे साठ सत्तर हजार खासदार झालेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील कर्ज जमख्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं असेल त्याच्यामध्ये आम्ही माझा अंदाजाने तसं पस्तीस छत्तीस हजाराच्या जा पुढे लीड असावी पण पैशाचा भरमसाठ वापर केला थोडी कमी होऊ शकते पण लीड नक्कीच चांगली असेल पार्नेरमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला पण जे काही फिडिंग लोकांकडनं येत आहे की पैसा घेतला त्यांचा बटन मात्र तुतारीचं दाबलं हे सगळं बघता कमीत कमी पन्नास हजाराची लीड असेल आणि जर खरंच जे लोक म्हणतात की आम्ही त्यांच्याकडनं प्रसाद घेतला पण मतदान हे लंखेन न केलं तर मग लीड त्यांची दीड दोन लाखाच्या आसपास असू असू शकते या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या कामकाजावर कारभार तुम्ही सातत्यानं सगळं मतदानाच्या काही दिवस बोलत होता तर तो, तो तुमच्या आक्षेप आजही कायम आहेत की निवडणूक आहे कुठेतरी शंभर टक्के कलेक्टरला जे कुठले अधिकार दिले होते आरो म्हणून नाही तर त्या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून बऱ्याच ठिकाणी त्यांनी चुकीच्या पद्धतीने वापर त्याचा केलाय एखादी कंप्लेन केली तर त्या कंप्लेनला ठीक आहे फक्त नोटीस द्यायचे आणि शेवटी म्हणायचे नाही याच्यामध्ये काहीच नाही तर कुठेतरी कलेक्टरांनी सत्तेचा प्रेशर हा जरा अंगाव घेतलेला दिसतोय म्हणून त्यांनी नको ते कारणं तिथं दिलीत नाही तर जे काही रिपोर्ट द्यायला पाहिजे होता खराब तो त्यांनी नाही दिला आता आम्ही डायरेक्ट तिथं दाखवतो आहे लोक बटनं दाबत आहेत आणि ते अलाऊड नाही आहे मग आता तर का यांनी आव्हाडसाहेबांनी तर एक व्हिडिओ टाकला आहे तिथे तो माणूसच बटन दाबतोय आता ह्याच्यावर मग कलेक्टरांनी काय करायला पाहिजे की लगेच ऑब्जेक्ट करायला पाहिजे पण तसं काय त्यांनी केलं नाही ऑल इज ओके बीडला पण बीड आणि पुण्यातलाही बारामतीमध्ये तसंच होय ना आता बारामतीच्या अरुणनी काही प्रमाणात सपोर्ट नक्कीच केला पण तसा नगरच्या अरुणनी नाही केला बीडच्या अरुणनी नाही केला इतरही ठिकाणी बऱ्यापैकी प्रॉब्लेम आलेत पालघरला आलेत पालघरला आले पण आलेत ओके पण ह्या चार जूनला समजा तुमचा विश्वास आहे चार जूनला जर समजा तुमच्या मनासारखा निकाल नाही आला तर रोहित पवार हातबल होतील की पुन्हा लढायला तयार सिद्ध होतील हातबल जर व्हायचंच झालं असतं तर ईडीने कारवाई केली तेव्हाच झालो असतो ना आम्ही काय हातबल होणारी लोक नाही आम्ही लढणारी लोक आहोत खरंच पळून जायचं झालं असतं नाही तर घाबरून घरी बसायचं झालं असतं हातबल हो व्हायचं झालं असतं तर आत्तापर्यंत दिल्लीसमोर झुकला असतो तसं काय झुकलो नाही आम्ही लढत राहणार प्रयत्न करत राहणार फक्त आमच्या अडचणीमध्ये हो वाढ होत जाणार पण किती झाली तरी लोकांचा विश्वास अजून जास्त चांगल्या पद्धतीने संपादित करून पुढे जावं लागेल पण असं असं कधी वाटतं की एक राज्यसत्तेचा मार्ग स्वीकारला असता तर बरं झालं असतं काही महिन्यांसाठी काही महिन्यांसाठी नक्कीच बरं वाटलं असतं पण मी काही महिन्यांचा विचार करणारा माणूस नाही मी दीर्घकालीन विचार करणारा व्यक्ती आहे आणि जर कोणाला खूप वर्ष टिकायचं असेल तर विचार फार महत्त्वाचे आहेत तर विचारामुळे जो कॉम्प्रोमाइज करतो तो लवकरच संपतो तुम्हाला आता दोन हजार चोवीसलाच जे ज्या 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 लोकांनी कुठंतरी लाचारी पत्कारली आहे नाही तर स्वीकारलेली आहे ते तुम्हाला संपलेले दिसतील ओके जेव्हा जेव्हा तुमच्या मॅनिन हारीचा एक थोडासा प्रेक्त एक राहिला तो विचारतो फक्त की तुम्हाला इतकी घाई झालेली होती की तुम्ही संघर्ष यात्रा काढली आणि त्या संघर्ष यात्राला तुमच्याच पक्षातले काही ज्येष्ठ नेते तर येणार येणार नव्हते आणि म्हटले असं खुद्द काही तुमच्या विरोधकांनी सभा सभांमधनं सांगितलं तुमच्या या घाईमुळे पक्षातले काही ज्येष्ठ नेते नाराज आहेत एकदा जैन पाटलांचं नाव घेतलं सुरुवात पवार साहेबांनी केली मग जेव्हा मध्ये आरक्षणाचा मुद्दा आला आणि काही युवांनी आत्महत्या केल्या त्यानंतर जेव्हा आम्ही थांबवण्याचा विचार केला त्यानंतर परत एकदा जेव्हा ती सुरू झाली तेव्हा चोंडी म्हणजे पुनश्य देवी होळकर यांचं जन्म ठिकाण जामखेड इथून यात्रेची सुरुवात झाली तिथं अनिल देशमुख साहेब सुप्रियता आल्या होत्या तिथून चालत चालत मग जेव्हा मी शेवट नागपूरला पोचलो तेव्हा अनिल देशमुख साहेब होतेच तिथं साहेब होते जयंत पाटील साहेब होते इतर सर्व प्रमुख नेते होते आम्ही ठरवलंच असं होतं की असंच आपल्याला करायचं तसं आम्ही केलं आता वेगळं कुठं काय केलं आणि दुसरं विरोध आहे नाही आहे फक्त बाहेरून काही लोक तिथं म्हणतात करतात पण मी जरा जास्त काही गोष्टींच्या बाबतीत ओपन आहे मला एखादी गोष्ट योग्य वाटली तर मी बोलतो अयोग्य वाटली तरी मी बोलतो ओके दोन हजार एकोणीस मध्ये तुमचं जे कर्जत जामखेडमध्ये लँडिंग झालं तेव्हा सगळं तुमचं कुटुंब तुमच्या सोबत होतं आता दोन हजार चोवीसची जी, जी निवडणूक कर्जत जामखेडमध्ये असेल ती तुम्हाला स्वतःच्या बळावरती लढावी लागेल तर तेव्हा तो काही फरक जाणवतोय का आता तुम्ही जेव्हा तर तेव्हा तर मतदारसंघामध्ये मी तसा नवीन होतो बरं आणि कदाचित पवार कुटुंबापैकी एकच व्यक्ती यंदा माझ्याबरोबर नसेल प्रचारासाठी माझ्या बाजूला पण एक चांगली गोष्ट असलेल्या गेल्या पाच वर्षामध्ये पवार कुटुंबाच्या पलीकडे जाऊन माझं कुटुंब वाढलेलं आहे कर्ज जामखेडचे सर्व जा नागरिक त्या कुटुंबाला कसं फोडणार भाजप आहे तर जे कोणी नेते असतील ते पैसे वाटू शकतील दबाव तंत्र आणू शकतील काही केलं तरी मला विश्वास आहे त्या काळामध्ये मी प्रचाराला सुद्धा जर नाही गेलो तिथले कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक, पदा नागरिक। आणि मतदार हे स्वतःवर जबाबदारी घेतील आणि माझ्या सार्या सारख्या कार्यकर्त्याला परत एकदा निवडून देतील ओके तुमच्या तालुक्यातला एक जो प्रश्न आहे तो सगळे राज्यभर गाजला आणि तो फारच त्याच्यावर आक्रमक होता तो म्हणजे कर्ज जमखेड एम आय डी सीचा प्रश्न होता तर नक्की त्याचं स्टेटस काय आहे आणि ते जरा थोडंसं तुमच्या तालुक्यातल्या लोकांना माहीत असू शकेल पण इतरत्र जरा थोडं ते जाऊन हा प्रश्न जाऊन माझ्या मतदारसंघामध्ये फॉरेस्ट एरिया खूप आहे आणि असं तुटक तुटक आहे त्यामुळे एकाच ठिकाणी जर मोठी एम आय डी सी करायची असेल तर तसं अवघड आहे त्यामुळे एम एम आय डी सीच्या सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांनी कर्जत जामखेडचा एरियल सर्वे केला आणि मग पाटेगा पाटेवाडी जे आहे तिथं जी काही ठिकाण ठरलं होतं तिथं ते ठरलं दोन नॅशनल हायवे आम्ही तिथं आणले पाण्याची परवानगी लाईटची परवानगी सगळं तिथं आणलेलं आहे आता मला क्रेडिट जाऊ नये म्हणून माझ्या विरोधकांनी दुसरी एक एम आय डी सी आणली चांगली गोष्ट आहे पण त्यांनी जे एम आय डी सी आणली त्याचे जे गड बघितले गट नंबर ते सगळे फॉरेस्टचे आहेत आता फॉरेस्टमध्ये एम आय डी सी कशी होती मला तरी माहीत नाही या भारतामध्ये कधी घडलं नाही ते आता ते कसे घडून आणणार आहेत मला माहीत नाही आता फॉरेस्ट वर तो तो हरन, कोले भी ले, तो तो तुम्ही एम आय डी सी काढणार असाल तर तिथं जनावरं सोडली ते सुद्धा हरणं बिल्ले त्याच्याशिवाय खायच दुसरं असणार नाही त्यामुळे दिशाभूल जी काय केली जाते ती योग्य नाही करायची असेल तर अजून एक एम आय डी सी तुम्ही करा पण ही तुम्ही कशाला थांबवत आहे आता आम्ही कोर्टात गेलेलो आहे तिथल्या नागरिक कोर्टात गेलेले आहेत कोर्टाच्या माध्यमातून जेव्हा दहा जून होईल म्हणजे जेव्हा समर वेकेशन त्यांचं संपेल तेव्हा परत एकदा आम्ही आमची हिअरिंग सुरू होईल तेव्हा बघू काय होतं अच्छा तुमच्यावर एक आणखीन एक आरोप होत होतो म्हणजे तुम्ही आंबेगाव तालुक्याचं पाणी पळवत आहे आणि म्हणून वळसे पाटलांसारखे ज्येष्ठ नेते अजित पवारांसोबत गेले होते असा एक त्यांनी दावा केलेला होता तर ते पाण्याचं राजकारण त्या परत झालं पण त्याच्यावर पुढे काही झालं नाही नक्की कुठे थांबले पाणी किंवा नक्की तो त्यांचा दावा काय होता आणि तुला तो मोठा विषय डिटेल मध्ये बोलावा लागेल अर्धा एक तास त्याच्यावर जाईल पण आता एकच तुम्हाला सांगतो मी माझ्या मतदारसंघात पण जातो आणि मी आंबेगावला मोठ्या सभेमध्ये सुद्धा गेलो होतो त्यामुळे त्यांना असं वाटलं की तो विषय बोलल्यानंतर रोहित पवार आंबेगावला येणारच नाही मी थोडी घाबरतो की मी चुकाच केला नाहीत आम्ही एक बॅलन्स्ड सोल्युशन तिथं काढलेलं आहे बरं माझा विषय सोडा ते स्वतःच जेव्हा भाजपचं सरकार होतं त्यांनीच तिथं लिहून दिलेलं आहे की हा बोगदा केला तरी काय हरकत नाही बरं ते, ना ते स्वतः लोकप्रतिनिधी म्हणत असतील दोन हजार अठराला सतरा अठराला की चालेल बोगदा होऊ द्या तर मी पुरावे दिले आता माझे ॲलिगेशन केलं ते स्वतः त्यांनी नाही केलं एक महाशय आहेत जुन्नरचे आमदार त्यांनी ते ॲलिगेशन केलं की बघा माझ्याकडे कागद आहे पण तो कागद कोणाला दिलाच नाही त्यामुळे तो कुठलं कागद आहे ते सगळे माझ्याकडे त्यात काय काय लिहिलं हे सगळं मला माहिती आहे त्यामुळे राजकीय खेळी होती जी त्यांची फसली लोकांना कळलं आहे ते खोटं बोलतात ओके वळसे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये एक मात्र साम्य होतो दोघांच्या दो वाक्यामध्ये की शरद पवार यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची लाट आहे तर ती लाट तुम्हाला जाणवली दरम्यान शंभर टक्के आणि योग्य वेळेसच ते बोलले मतदानाच्या दिवशी वळसे पाटील साहेब बोलले आणि मतदानाच्या काही दिवसा आधी भुजबळ साहेब बोलले स्वागत आहे त्या स्टेटमेंटचं पण ह्या स्टेटमेंटचं स्वागत झालं पण त्या नेत्यांचं स्वागत तुम्ही कराल का त्या स्टेटमेंटचं तुम्ही स्वागत केलं पण तेच जर नेते सहानुभूतीला जर पाहून तुमच्याकडे परत आले तर त्यांचं स्वागत तुम्ही नेत्यांना घ्यायचं नाही घ्यायचं हा विषय खरं तर पवार साहेबांचा आहे पण तशी काही एखादी भूमिका जर साहेबांनी घेतली तर त्यावेळेस योग्य अशी भूमिका मी स्वतः तिथं नक्कीच घेईल आणि त्यावेळेस मी ती सांगेल अच्छा आणि हे जेव्हा ज्या दोन नेत्याची जेव्हा नावं घेतो तेव्हा दोन गोट अजून बरे बरे मी अजित पवारांचं थेट नाव घेतो की बा त्यांना असं वाटलं की नाही आपलं पक्ष काही समजा चार जून तर वाटत नाही की फार टिकेल फार जागा मिळाल्या नाही आहेत तर त्यांची मनोभूमिका बदलली तर, तर आणि अनेकांना असं वाटतंय की ते कुटुंब किंवा ही फॅमिली पुन्हा एकत्र येऊ शकते येऊ शकते हा एक विषय आहे आणि यावी का जर भूमिका वेगळ्या घेतल्या असतील का, का। हा एक दुसरा विषय आहे बर आता जे काय घडलं का ते काय खूप लोकांना आवडलेलं नाही त्यामुळे त्यावेळेस जेव्हा एखादा निर्णय हा साहेब नेते सर्व मोठे नेते घेतील लोकांना किती आवडेल हे सुद्धा बघावं लागेल आणि त्या लोकात आमच्यासारखे सुद्धा छोटे कार्यकर्ते येतात त्यामुळे त्यावेळेस आमची काय भूमिका असेल त्या त्यावेळेस आम्ही नक्कीच सांगू नक्कीच सांगू तुम्ही कार्यकर्त्यांना आश्वासन दिलेलं आहे प्रचारादरम्यान की जर तुमच्यावर दहशत झाली तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली तर आम्ही तुमच्या पाठीशी उभं असं तुम्ही सांगितलेलं आहे तर हे आश्वासन तुमचं कायम राहणार आहे ठेवावच लागेल राजकारणात टिकायचं असेल तर पण या ज्या निवडणुका पुढच्या काळात पुणे जिल्ह्यात होतील पहिली आमदारकी होईल नंतर ज्या लोकल बॉडीच्या असतात त्या होणार आहेत तेव्हा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या सोबत ठामपणे हो ना आतापर्यंत जो जो काही शब्द दिला तो तुम्ही पाळला आहे त्यामुळे तुमचा हा जो प्रश्न आहे तो कदाचित माझ्या आधी तुम्ही अजितदादा मित्रमंडळाने ते शिंदे साहेबांच्या पाठीतल्या एखाद्या नेत्याचा इंटरव्ह्यू घेतला असावा म्हणून तुम्हाला ते शंका वाटते शंका वाटायचं कारण काय आहे कारण तुम्ही जसं म्हणता आधी म्हणाला की जर आले परत तर या कार्यकर्त्यांचं होणार काय ते जर नेते परत आले त्या कार्यकर्त्यांच्या बाजूलाच योग्य असा निर्णय मी एक कार्यकर्ता म्हणून घेईल घेईल तुम्ही या योग्य जो निर्णय हा शब्द वापरला याच्यामध्ये अनेक संदर्भ अनेक संदर्भ नक्कीच निघतात त्याचा खरा संदर्भ काय तो मी तेव्हाच सांगेल तेव्हाच सांगेल तर हे होते रोहित पवार काही गोष्टी त्यांनी आपल्याजवळ दडवून ठेवलेल्या आहेत योग्य वेळी त्या उघड करणार आहेत तर दादा धन्यवाद लेट्सअप ची संवाद साधल्याबद्दल थँक्यू